3, 2, 1. Ayy lah. सुप्रभात मित्रांनो, कशा आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आता जो टाइम झाला 6:22 झाला, तुम्ही पाहू शकता. एक सांगतो की आता मला एवढी घाई झाली, मी तुम्हाला नाही सांगू शकता. मी जे पण आहे तुम्हाला रस्त्यामध्ये सांगतो एवढंच सांगणार. आज आपण चाललो आहे ते तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल. मी आत्ता ॲक्च्युली मी लेट झोपलो म्हणून लेट उठलो, तर त्यामुळे मला जस्ट लेट झाला. ॲक्च्युली कसं आहे, पुणे गाठायचं आहे मला, पुण्याला पोचायचं आहे. कारण की माझा जो मित्र आहे तो मला पुण्याला भेटणार आहे. ॲक्च्युली पण मी तुम्हाला रस्त्यामध्ये भेटतो. फक्त मला अपडेट तुम्हाला देण्यासाठी मी जस्ट आलो. आता 6:22 झालेत, आता आपण निघूया. तर आपण एक काम करू, चला आपण रस्त्यामध्ये भेटू आणि तुम्हाला रस्त्यातच अपडेट देतो. चला तर मित्रांनो, आता मला बस भेटली आहे, ST आहे. आणि मी तुम्हाला काय सांगू, म्हणजे मी लहानपणी जेव्हा आम्ही गावाला जायचो तेव्हा एस टीने ट्रॅव्हलिंग करायचो. आणि एवढ्या वर्षाने एसटीमध्ये बसतोय. एवढा मस्त आहे ना, तुम्हाला दाखवतो. ऑलराईट मित्रांनो, आता आम्ही फुटबॉलला पोचलो आहे. तर इकडे कसं आहे, फुटबॉलला मला माहिती नव्हतं बस पण थांबते. ही बसची पार्किंग आहे, 10 मिनिटं बस थांबणार बोलले. तर इथे जास्त थांबलो आहे आणि बोललो की जरा बाहेर येऊ, आतमध्ये काय बसून राहा. ही जी पर्पलवाली बस जी आहे ती बस आहे. आणि भरपूर जातात, शिवशाही जातात, ही शिवनेरी जाते, भरपूर बस आहेत. असं नाही की फ्रिक्वेन्सी पुण्यासाठी भरपूर आहेत. म्हणजे तुम्हाला अर्टिगावाले वगैरे पण असतात, म्हणजे ते सगळे कारवाले पण असतात, ते खूप काहीतरीच रेट बोलतात. 260 रुपीजमध्ये पुन्हा पोचणार. आता पाऊस पडतो, एक काम करतो, मी माईक सेटअप आहे माझा तो उगाचा भिजण्यापेक्षा मी एक काम करतो, आतमध्ये जातो. मला भूक तर लागली आहे बडी, तर वडापाव आहे, मेदूवडा नाही, तर वडापाव मला खायचा नाही. वडापावने कसा पोट एकदम गच्च गच्च होत. चला एक काम करतो, मी आता आतमध्ये भेटतो. असं काय साला, आपण कधी एसटीने जास्त ट्रॅव्हल नाही केलं तर दरवाजा खोलायला आपल्याला येत नव्हता. आणि इथे अनपढ लोक पण आहेत. ही ॲक्च्युली बस पार्किंग आहे, तर इथे कार नाही आलेत एवढं पण कळत नाही त्यांना. आता हा जाऊ नाही शकत जोपर्यंत ही मागची बस नाही निघत ना, ही शिवनेरी, तोपर्यंत तो नाही निघू शकत. ऑलराईट मित्रांनो, आता मी पुण्यामध्ये पोहोचलेलो आहे. टाईम झालाय 9:50 झाले. जे पण आहे मी तुम्हाला कळवतो. आता तो दादा यायला टाईम आहे आणि इथेच पुढे माझी एक फ्रेंड राहते, तर मी विचार केला जाऊ दे, तिथे गेलो तर अजून लेट होईल. आणि तुम्हाला कळवतो जो पण आहे पुढचा अपडेट. चला 2 hours later. ऑलराईट मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय, ऑलमोस्ट थोडं जवळ आहे. बट आता मी काहीच अपडेट केला नाही का, कारण की असं झालेलं पाऊस खूप होता आणि मी माईक लावला म्हणून मला कॅमेराला ओला नाही करायचं होतं. तर आता आम्ही इथे सगळे आहेत. इथे दीपक दादा हाय. याच्याबद्दल दादाबद्दल मी नंतर आपण एकदम प्रॉपर डिटेलमध्ये आपण बोलू काय आहे ते. आणि इथे आपला मित्र मिहीर आहे, नुकताच आपला फ्रेंड झालेला आहे ह्याच्यामध्ये. आणि इथे हाय वैभव. आणि हा सगळे पुण्यातले आहेत आणि चाललोय आता तिथे पूर्ण आता खातोय. आणि आत्तापर्यंत जर्नी एकदम चांगली झाली, मस्त पाऊस वगैरे भेटला. आणि आता क्लायमेट एवढा चांगला आहे ना, खूप चांगला क्लायमेट आहे. असाच जर असेल तर जास्त मजा येईल वॉक करायला. तर आता बघू, इथे आमलेट आणि हे मागवलंय, तर बघू तिथे जाऊन किती आपल्याला तर वेळ लागेल दादा. 30 मिनिट, अर्धा तास लागेल ना. तर आता अर्धा तास आपल्याला लागेल तिथे पोचायला. मस्त हे लोक स्कूटीवर आलेत, मस्त स्कूटी पळत आणि आम्ही बाईकवर आहे डॉमिनारवर. तर मी जास्त रेकॉर्ड नाही करत दादा, आता बघू. आता चांगला क्लायमेट आहे तर मी मेबी आता थोडा रेकॉर्ड करेल आणि एन्जॉय करा आता व्हिडिओ. चला
तर इथे तुम्ही पाहू शकता हा मी आहे आणि इथेच दादा होता बघा हा दादा तुम्हाला फुटेज मी दाखवेन आणि इथे मला ड्रोन पण फ्लाय करायचा होता बट काही रिझनने ड्रोन फ्लाय नाही करत आहे मी कारण की ते हाईट खूप खाली आहे तर ड्रोन डायरेक्ट लँड व्हायच्या याच्यामध्ये चाललाय बट यार हे असतं पार्कोर ज्यांना पार्कोर माहिती नाही ना मी दादाचा एक छोटा इंटरव्ह्यू पण घेणार आहे तुम्हाला सांगायला तर कळेलच आणि ते बघा पाहू शकतात आणि तिकडे जायला काही जागा नाही काही नाही हे दादा इथून गेले असे 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 गेले विचार करा सो रिस्की दादा आलाय दादा आणि ऍक्च्युली कसं झालं ड्रोन शॉट घ्यायचा होता बट काही म्हणजे आता खूपच म्हणजे मिस म्हणजे मलाच ऍक्च्युली एवढं वाईट वाटतं दादाने हा कारण की आता दुसऱ्यांदा जाऊन आले म्हणून ना पण ज्या हाईटवर तिथून खाली ड्रोन आपण नाही नेऊ शकत तर नेला तर तो डायरेक्ट लँड होणार तर असा सीन होत होता आणि खूप वारा पण आहे चला 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 आता आपण पुढे जाऊ आणि जे पण आहे पुढे आपण जाऊन डायरेक्ट एंड करू ब्लॉग चला ऑलराईट मित्रांनो आता आम्ही लास्ट म्हणजे जो कुंभे वॉटरफॉलचा मेन पॉईंट आहे तिकडे आलेलो आहोत आणि मी इथेच आता व्हिडिओ एंड करणार आहे तुम्हाला जस्ट एक व्ह्यू दाखवतो आता इंस्टाग्रामवर फॉलो करा एक भारी भारी रील्स असे काढले आहेत दीपक दादांनी आणि एवढे भारी आलेत म्हणजे काय बोलू कसा व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकतात आणि लिटरली जो वॉटरफॉल पडतो आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात पूर्ण धुकं वर येत आहे काय वाटत काय बोलणार बघून हा कुठून आले तुम्ही रोहा रोहावरून काय वाटतंय बघून काय वाटत तुम्हाला डेंजरस डेंजरस जर तुम्ही पाहू शकता हे ऍक्च्युली वेगळंच सीन आहे इथे म्हणजे आता परत मारतोय दादा तिथे आम्हाला जायची फाटते अरे बघा म्हणजे काही हायच नाही ह्याच्यासाठी दादासाठी आपण एक दादाला छोटा एक आपण विचारूया की दादा म्हणजे हे करण्यासाठी म्हणजे का म्हणजे एवढं कसं काय 12-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसरं रोजचं ट्रेनिंग नुसतं एक्सपिरियन्स मॅटर काय करायचं ट्रेनिंग पण पाहिजे डेली ट्रेनिंग करूनच तुम्ही कॉन्फिडन्स वाढवू शकता आणि इथं इनफ स्पेस आहे जे ऍक्च्युली ते फ्रेममध्ये दिसत नाहीये ठीक आहे असं काही नाहीये बट ते पण आहे म्हणजे इन शॉर्ट आहे सगळ्यांना हे काय म्हणजे असं खेळ नाहीये गाईज आपलं इनफ आणि सरचं इनफ वेगळं आहे आणि तुम्हाला इनफ चेक करायचं असेल तर इथं येऊन चेक करू तुम्हाला लोकेशन देतो आम्ही आता मी दादाला तेच विचारलं मी हे प्रोमोट नाही करत आहे मी हे सांगणार पण नाही इकडे येऊन असे गोष्टी करा एवढंच मी सांगेन की ही जी अशी जागा आहे त्यांचं 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते म्हणजे मला त्यांची म्हणजे आता माझी व्लॉग म्हणजे एक पूर्ण व्लॉग बनेल त्यांच्यावर असं आहे गोष्ट बट ते आता मी सगळं सांगत नाही बसणार इन शॉर्ट म्हणजे सांगायला गेलं ही इज प्रोफेशनल आणि तो माणूस नाही एवढं मी सांगेन म्हणजे आणि ते दोघं जे आहेत ते त्यांचे स्टुडंट आहेत तुम्हाला सांगतो की आणि म्हणजे यार त्याच्यासाठी मेंटली एवढं तुम्हाला स्ट्रॉंग म्हणजे आणि मेंटली तुम्हाला एवढं फिजिक पण एवढं चांगलं पाहिजे असतं ते म्हणजे इट्स नॉट पॉसिबल फॉर ऑर्डिनरी माणूससाठी की म्हणजे ते असे अतिरेक नाही करत आहेत त्यांना त्यांची शिकवण आहे त्यांची ट्रेनिंग आहे त्यासाठी ते करत आहेत बस असं कोणी नाही करत जे तिकडे गेले ते पण आणि एवढंच मी बोलेन आणि बाकी काय म्हणणं बोलणार आणि हा व्लॉग मी इथे एंड करतो तुम्हाला जर इकडे यायचं झालं तर तुम्ही इथे येऊ शकतात आणि इकडे येण्यासाठी तुम्ही असं म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट तर नाही आहे तुम्ही मी तर आता पुण्यावरनं आलो तुम्हाला सांगितलं दादाला मी पुण्याला भेटलो तर पुण्यावरनं तुम्ही येऊ शकतात वाया हे महाडच्या थोडा बाजूला आहे आणि इथून फक्त आणि फक्त 20 किलोमीटरवर रायगड आहे म्हणजे ह्याच्या मागे रायगडच आहे म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे माझं नेटिव्ह प्लेस आहे ते पण इथूनच जवळच आहे आणि यार म्हणजे मस्त जागा आहे म्हणजे नेचरमध्ये येऊन म्हणजे अजून एवढं फ्रेश वाटतं तुम्हाला काय सांगू यायला तर मी बोलेन बट असे काय हरकत ते करू नका या एन्जॉय करा आणि यायचं जर झालं तर तुम्ही पुण्यावरून येऊ शकतात आणि प्राय म्हणजे आतमध्ये कार वगैरे येत नाही वरपर्यंत तुम्हाला स्वतःची कार बाईक असेल बाईकने इझिली येऊ शकतात एवढंच मी बोलेन आणि हा व्लॉग मी इथे सेंड करेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि तोपर्यंत बाय बाय टेक केअर पीस भेटू अशाच एका चांगल्या व्लॉगमध्ये आता येणारच आहेत व्लॉग आय नो मी व्लॉग थोडं लेट टाकतो बट येतील येतील जरूरच लवकर येणार आहे तर भेटूया अशाच एका चांगल्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर पीस सी यू माउंटेन डू जास्त पिया आलेला का तू दूध पितो आम्ही दूध